राहणार आहे आणि त्याचमुळे नवनीत राणा यांची उमेदवारी राहणार की जाणार याकडे आता अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि आजच अमरावतीमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशीच निकाल येतो हे अगदी विशेष आहे. दरम्यान या सगळ्याच्या संदर्भात आमदार रवी राणा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. बोलण्यासाठी आपल्यासोबत रवी भाऊ आहे. रवी भाऊ काय सांगाल, जय्यत तयारी केलेली आहे, मोठा शक्ती प्रदर्शन आहे. स्वतः पैदल येऊन या ठिकाणी या विराट जे फॉर्म भरायची जी रॅली आहे ही मला असं वाटते फॉर्म भरायची नाही तर विजय राहील रॅली राहील ह्या लोकांच्या भावना इथे सगळ्यांच्या दिसत आहे आणि मला असं वाटते जनता जनार्दन जिथपर्यंत सोबत आहे तिथपर्यंत कोणी बाल बाकाही करू शकत नाही. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि नौटंकी करायची, या नौटंकीची खरी जे खऱ्या त्याच्या लपलेल्या ज्या सगळ्या पोटामध्ये असलेलं जे हे आहे ते सगळं मी बाहेर काढणार आहे की आपल्या घरामध्ये अंधार आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन पाहणे, आपलं झाकून ठेवणे आणि दुसऱ्याचं वाकून पाहणे याचा पुरा पडदाफाश मी आज करणार आहे. जे जे लोक कटप्प्याच्या भूमिकेमध्ये आहे त्यांचा समाचार मी आज घेणार आहे. सकाळी 6 वाजता हनुमानचं पठण केलं, त्याचे बजरंगबलीच्या पायाशी आम्ही फॉर्म ठेवला आणि प्रार्थना केली की सत्तेचा विजय होऊ द्या, सत्तेला न्याय मिळू द्या आणि ज्या ताकदीनं आम्ही आमची सत्यता मांडली आहे आम्हाला विश्वास आहे बजरंगबलीच्या कृपेने आम्हाला न्याय मिळेल, पण काही झालं तर आम्ही फॉर्म भरून ठेवलेला आहे काही अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे, त्यापैकी कोणताही कार्यकर्ता उभा राहील त्याला पूर्ण साथ देऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण सत्तेचा विजय होईल असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले साहेब, पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, अमरावती. तर राजेश, तर आपण पाहतो निकाल आमच्याच बाजूनं लागणार असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्लॅन बी तयार असल्याचं देखील यावेळी रवी राणा यांनी सांगितलं.